शिवनेरी संस्थेचा रौप्य महोत्सव उत्साहाने साजरा कर्नाटकातील सिद्धांत पाटील यांनी सर्वसामान्यांची प्रगती व्हायची असेल तर एकमेकांचे सहकार्य महत्वाचे असून त्या दृष्टीने त्यांनी सहकार चळवळ रुजावली तर त्याचबरोबर देशभक्त रत्नपाना कुंभार यांनीही विना सहकार नाही उद्धार या तत्वावर वेगवेगळ्या क्षेत्रात सहकार धोरणाचा अवलंब करून ग्रामीण भागाचा विकास साधला सध्या कर्नाटक व महाराष्ट्रात एक प्रकार सहकारातून समृद्धी होत असलेली दिसून येत आहे तर बेडकिहाळ येथील शिवनेरी क्रेडिट सौहार्द संस्था रौप्य महोत्सव साजरा करत आहे ही उल्लेखनीय बाब आहे असे आपले मत व्यक्त करताना विधान परिषद माजी सदस्य महंतेश कवट म्हणाले ते बेडकिहाळ येथील शिवनेरी क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या पंचवीसव्या रौप्य महोत्सव प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते तर यानिमित्त सकाळी श्री राम वडेयर यांच्या परोहित्याखाली श्री सत्यनारायण पूजा संचालिका सरिता सतीश मोरे यांच्या हस्ते करण्यात आली परमपूज्य पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी निर्सू मठ यांचे आगमन होताच संस्थेचे संचालक व संचालिका व उपस्थित महिलांच्या वतीने स्वामीजींचे भव्य स्वागत करण्यात आले तर संस्थापक आर जी डोमणे व सौ सुशिला डोमणे यांच्या हस्ते स्वामीजींची विधिवतपणे पादपूजा करण्यात आली स्वामीजींनी पंचवीस वर्षात या संस्थेची झालेली प्रगती पाहून संस्थापक व संचालक मंडळांच्या सदस्यांना आशीर्वाद दिले या प्रसंगी अतिथी म्हणून धर्मादाय हाज व वक्फ मंत्री शशिकला जल्ले उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष डी टी पाटील सौहार्द फेडरेशन बेंगलोरचे उपाध्यक्ष जगदीश व व्यंकटेश्वर पॉवर प्रोजेक्टचे कार्यकारी संचालक स्वरूप महाडिक उपस्थित होते या प्रसंगी मंत्री शशिकला जोले बोलताना म्हणाल्या गेल्या पंचवीस वर्षामागे आर जी डोमने व त्यांच्या सहकार्यांनी प्रतिकूल परिस्थितीत येणाऱ्या आड अडचणीत व बऱ्याच समस्यांना तोंड देत एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये केवळ चारशे अठ्ठेचाळीस सभासद व तीन लाख भाग वर शिवनेरी क्रेडिट सौहार्द संस्था स्थापन केली या पंचवीस वर्षाच्या काळात बरेच चढ उतार झाले व कठीण काळही आला पण न ढगमगता संचालक मंडळाच्या सहकार्याने प्रगती साध्य करून आलेल्या मनातील जिद्द साध्य केले व सहकारातून समृद्धी साध्य केले तर यासाठी सभासद वर्गांचे सहकार्य मोलाचे आहे यावेळी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त प्रमुख पाहुणे व संस्थेच्या सभासदांना भेट वस्तू देण्यात आले या प्रसंगी बेडकिहाळ ग्रामपंचायत अध्यक्ष विद्या देसाई जयकुमार खोत अण्णासाहेब हावले सुदर्शन खोत बाबासाहेब खोत रामगौडा पाटील पासगौडा पाटील ॲडव्होकेट बी आर यादव इंद्रजित पाटील दत्तकुमार पाटील संजय देसाई अशोक आर्गे अशोक झेंडे सुरेश देसाई संदीप पाटील बाळासाहेब पाटील सुनील नारे प्रमोद कुमार पाटील तात्यासाहेब चौगुले इब्राहिम मुल्ला तात्यासाहेब केस्ते आर बी खोत बाळासाहेब कदम प्रकाश पाटील यांच्या सह परिसरातील संघसंस्थेचे पदाधिकारी व सभासद व महिला उपस्थित होत्या